Tala, baca. Baca ya. त्या सरीत असं ऊस लावलाय आणि भोंड्यावर ड्रीप टाकून ह्यावर फ्लावर केलाय बघा. ह्या फ्लावरचा दुसरा तोडा चालू आहे बघा. त्याच्या एका बाजूला एक चार सऱ्या कांदे बी लावलेत बघा. हे अहो काय शेतकऱ्याला सगळं घरचं लागतंय. कुठलं सर रोज उठून इकत आणाय सगळं सांगा की. आणि हे अशी आधीमध्ये फुलाची झाडं बी लावलेत बघा. हे असं एका बाजूला एक दोन दोन सऱ्या ही मिठी बी टुकली बघा. ही आणि ती बी चांगली आली आहे. एक दोन सऱ्या एका बाजूलाच ही कोथमीर बी दोन सऱ्या टुकले बघा. तरी तशी ऊसाची लावण आधी केली आणि अमोनियाच्या पाण्याची आधी ह्याचं भोंड्यावर ड्रीप टाकून त्याचं फ्लावर केले बघा. आता याला 2 महिने झाले. आता याचे 2 तोडे झालेत. बी कसं आलाय हे असं गड्ड पडतात बघा या फ्लावरला. सकटच गड्डा तोडायला लागतो बघा. आणि जर तुम्ही पाला काढला तर गड्डा लई सोकतो. नाहीतर हे पाल्यासकट इकायला बाजारात न्याय लागते. मग तिथे हात एकरी करणार असला तर पाला मोडून टाकला तरी बी चालतोय. अशी बुडका मारताना ह्याला शिप बी ठेवाय नाहीतर मग पोत्यात भरताना पोत फाटतंय. सवनी इतकं नाही बारीक मोठं गड्ड सगळं बघत जायला लागते. आणि आल्याला मोठा झालेला गड्डा तोडायला लागतो. असला गड्डा तोडायला मापत आलाय बघा. दोन गड्डा बारीक बी आहे आणि कवळा आहे बघा. लई अजून लई मोठा होणार आहे गड्डा. ह्यो असला गड्डा काढायचा नाही. आता हरा असा आणून संघ संघ पुटी भरायला चालू आहे बघा. आणि संघ संघच भरायला लागतो. हो आता उन्हाळा वाटलाय का नाही. उन्हाळाही टाकून चालत नाही. लई शेळ पडतोय. मग अशी 50-50 किलोची पुटी भरल्यात बघा. ही पुन्हा मार्केटला जात्यात. मग 50 किलोची पुटी भरायला लागतात. ही पोत एकदम भरलं का नाही. वर पाला घालायचा आणि वंटण वंटून पॅक करून शिवून घ्यायचं बघा. ही असं सुरुवातीपासून पद्धतशीर दाबूनच पोत भरायला लागते. नाहीतर लांब जायचं असते. मग 50 किलो वजन यायला लागते याला. फ्लावर काढून बी झाला आणि पोती भरलेली चंपुलं बी टाकून दिली आणि माणसं बी गेली आता घराकडं. मी आता ही 2 गड्डे घेतले आहेत. आता जातो घराकडं. झालं काय आता फ्लावर काढून झालं. चंपुला पोती चंपू बी लवकर आलाय. बर चला मग येणार असला तर जाऊया. चला बसा गाडीत. काय करून आलं वाढेल गेलतात काय. जरा पहिलं फिरवून आणलो. घेऊन जा की जरा. त्याच्या लई टायमिंग झाले. आता जाऊन वहन भरती करायला पाहिजे. परत कवा तरी येतो एक दिवस. बर बर सांगतो मग. ये हा हा चालते चालते. येऊ काय आता. या या चला. फ्लावर काढायचं झाला. ती पुती बी गेली. टेम्पो लवकर आला का. आणि माणसं बी गेली बघ. आता टेम्पो लवकर आला का. लवकर आल्यावर टाकून दिली माणसा. तर किती निघाली पोती. माझे 30 भर निघाली की. अगं मला रे जवळ क्या तिथनं वैरीला चालला होता. मग त्याच्या बैलगाडीतनं चालू. मग आलं सगळे
शेंगदाणे 4 केजी इकडे खा जा. आता उन्हाळा लई पडायला नाय, मग मालवे कामाला सकाळी लवकरच जायला लागते. मग गडी माणसं बी लवकरच रानात येतात बघा, आणि ऊन झालं की तटाही बघत नाहीत. म्हणून लवकरच आवरून आलो बघा, पुती बी घालवून आलो आणि मी बी आता घरात आलो. या सगळ्या रानात ना पाल्यासकटच गड्डा आणायचं, आणि जेव्हा कालवण करशीला तेव्हाच ह्याचा पाला मोडायचा. नाहीतर आधी पाला मोडला की ह्याचा गड्डा पाक शिळपट लागत होते. हो गड्डा बी चांगला पडल्यात, पांढरा दोड बघितला का लोण्यावानी गड्डा बघा. गड्डा चांगला पडल्यात बघा की हो का, एक नंबरचा गड्डा आहे. अशी नुसती फुलं फुलंच काढायची होका ह्याची, आणि मग ही चिरून घ्यायचा. काढून घेतली का नाही, एखादी किडकं असते एखादी आळी असत्या ती दिसते आपल्याला, अशी फुलं काढूनच घ्यायची, मग त्याला चिरायचं. असं आहे की नाही, हे आता चिरून घ्यायचं, त्यांना पाण्यात टाकायचं, आणि अशी झेंडा बी बारीक चिरून घ्यायची ती. आता मी ही फ्लावर आहे की नाही, जरा वापरच करणार आहे म्हणून जरा बारीक चिरून घ्यायचं. जर बारीक चिरलं की नाही म्हणजे वापर लवकर शिजतंय. व असा बारीक फ्लावर चिरून आहे का नाही पाण्यात टाकायचा. आता काय तवा तापलेलाच आहे, मग याच्यात जरा तेल बघतो की फ्लावरला का नाही, जरा तेल जास्तच घालतो. फ्लावर बी चवीला चांगलं लागतो, चांगलं कडलाय छोटा की नाही, मोहरी टाकायची नाही. तेल चांगलं कडलं म्हणजे मोहरी टाकायची, काय जर मोहरी टाकतोय तेल चांगलं कडलंय तर मोहरी कशी तडतडायला लागली बघ. आणि रेबी टाकायचं, टमाटो बी असं बारीक चिरून घ्यायचं. आता एक कांदा याच्यात टाकतो बाज तेलात, कांदा बी तेलात आहे की नाही, चांगला लालसर वसर भाजून. आता एक कांदा भाजत आलाय, याच्यात टमाट टाकून घेतो. आणि जर टमाटर आणि जर कांदा भाजतील कुठल्या बी तुम्ही कालवण करायचं असलं तर नाही, तेलात कांदा आणि टमाट जरा चढ चढ भाजून द्यायचे, म्हणजे कालवण आलं तर चांगली येते. टमाटो तेलात कसं चांगलं भाजले बघा, त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकतो. हिंग बी टाकायचा, हिंगानं काय होते जर कालवण्याला खमंग पण येते चांगला. तेलात सगळं चांगलं भाजले की फ्लावर आहे की नाही, जर मिसळून याच्यात टाकतो घ्या. हलवून घेते तव्यात पसरून आहे की नाही, फ्लावर तटा तटा तव्यात चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे कालवण जरा हिरवटला काय बघत नाही. खालवर खालवर करून नाही का नाही असं भाजून घ्या. त्याच्यावर जरा मीठ घालते की आता याला झाकून ठेवतो, आणि जरा बारीक जाळावरच आता ठेवायचं, लय जाळ्याला घालायचं नाही. याच्या चटणी लगेच कुठं टाकायचं नाही. आता जरा मीठ टाकले, मिठाने जरा पाणी सुटतंय तेव्हा पोर शिजते. उसात ऊस केला का नाही, त्या उसाचा उतारा लई पडत नाही. आता 2 वर्ष झालं त्या रानात माळव्याचंच पीक आहे बघा, म्हणून भोंड्यावर आता मी फ्लावर लावलाय आणि सरीत ऊस आहे. ऊस बी एक नंबरचा आला आहे आणि फ्लावर बी एक नंबरचा आहे. आणि त्या उसाच्या बाजूला ज्या 4 साऱ्या कोथमीर, 4 साऱ्या धनं टोकलंय आणि 2 साऱ्या कांदे बी लावल्यात, आणि सरीत ऊसाला लागवड बी पडत्या. आणि वर फ्लावर आहे त्यानं ड्रिपनं, त्याला लागवड बी सोडायला लागते. आणि त्यानं कांदे कोथमीर आणि बीटी एक नंबरची आले बघा. तेच की लागवड लगेच येते उघडून बघतो केला तसं वापर शिजलाय बघा, खाली लागला नाही काय नाही. ओके सारख्या पोराची तुम्ही जरा मीठ ती घालून आहे की नाही असं जरा खरट करून दिला तुम्ही पोरं आवडून खातील. हो तिखट पाहिजे असलं तर काय, मग जरा चटणी घालायची, त्याच्या जरा चटणी टाकायची. त्यावर जरा आधी नाही वापलून घेऊन मग चटणी टाकायची, खाली चटणी लागून आहे की नाही करपाय बघते. हो असं वापलून घेऊन मग चटणी टाकायची, जर परत टाकला तर पण चालते. आणि आणि जरा आता झाकून ठेवते म्हणजे आणि जरा वापरते. नाही जरा मोठं मोठंच कुठं घालायचं, लई बारकं कुठं घालायचं नाही. आता काय कसं फ्लावर शिजलाय काही हो का, आता ही वापरचं फ्लावर खाण्यासाठी तयार आहे बघ. असं ताक आहे का नाही जरा खालवर करायचं, नाहीतर वर पाणी येते आणि खाली मग ताक घट तसंच राहते, म्हणून खालवर करूनच वाटायचं ताक.
चुलीवरची कडक भाकरी आणि वापरचा फ्लावर एक नंबर झालाय बघ. झालाय का चांगला? ताजा नंबर झालाय. ताजा ताजा फ्लावर आणलायचा. तिथं तव्यात केला म्हणजे पाणी घालता वापर केला. हे चांगला झालाय चवीला. भाकरीला बघितलं का किती चव आहे? म्हणजे काय म्हणजे चुलीवरच जेवण ते चुलीवरच मग. ताक बिले आंबट केलं नाही होत मरवण घातलं होतं. उन्हाळ्या दिवसात काय होतं की उन्हाने आंबट घ्यायला बघते. उन्हाळ्याच्या दिवसात जरा ताक दहीच बरं. तेच काय जरा आंबील ते करतो काय आता उन्हाळ्या दिवसात जरा गार बरं वाटतं. होय जरा करायचं आहे का जास्त पडायला आहे. बघा ना 10 वाजता सुरू होऊन संध्याकाळ 6 वाजता सुरू होऊन आहे. आता उन्हाळा वाढला तुझा.